हॅलो बालमित्रांनो नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर बालमित्रांनो तुम्हाला प्रश्न सोडवत आले ना नक्की ना जर नसेल आलं तर काही टेन्शन घ्यायचं नाही मी आहे तुम्हाला मदत करायला हो की नाही चला आता आपण तर बालमित्रांनो आपण पाहूया आपला पहिला प्रश्न काय होता तो हां पहिला होता आपल्याला इथे ट्वेंटी सेवन सब करायचे होते कशामधून सिक्स्टी टूमधून आपल्याला सत्तावीस वजा करायचे आहेत सिक्स्टी टूमधून बासष्टमधून बालमित्रांनो हे तुम्हाला वाचता पण आलं पाहिजे म्हणजे आपण वाचताना कसं वाचणार तर आपण काय म्हणतो वी आर सबट्रॅक्टिंग आपण वजा करत आहोत ट्वेंटी सेवन कशामधून फ्रॉम सिक्स्टी टू वाचा बरं माझ्यासोबत वी आर सबट्रॅक्टिंग ट्वेंटी सेवन फ्रॉम सिक्स्टी टू आपण सत्तावीसला वजा करत आहोत बासष्टमधून आता आपण सोडूया चला आता किती सोपं होतं ना आता टूमधून सेवन जातात का रे नाही जात सोपं आहे टूमधून सेवन जात नाही कारण टू हा छोटा नंबर आहे सेवनपेक्षा तर आपण काय करणार बरो करणार सो so, आधी आपण आता जाऊया त्याच्या भावाकडे युनिटचा भाऊ कोण टेन सो टेनच्याकडे so, जाऊया त्याला म्हणूया आम्हाला एक उसना दे सो so, टेनकडे आला त्याने एक उसणा दिला सो so, आता त्याच्याकडे आहेत सहा त्याच्याकडे शिल्लक किती राहतील मग एक मायनस झाल्यानंतर सिक्समधून फाईव्ह राहतील so, आपण इथे फाईव्ह लिहूया सो मी इथे फाईव्ह लिहिला आता विद्यार्थी मित्रांनो फाईव्ह इथे लिहिला एक त्यांनी बॉरो केल्यानंतर आता इथे किती आले युनिटमध्ये हे आले टेन so, सो आपण इथे टेन लिहिले प्लस हे टू म्हणजे इथे किती राहील झाले टोटल ट्वेल ओके okay? तुम्ही डायरेक्टली टेन प्लस टू इथे ट्वेल्व असंही लिहू शकता सो so, हे आले ट्वेल ट्वेल कसे आले ट्वेल आले टेन प्लस टूनी ओके सो पै ना हां आता विद्यार्थी मित्रांनो हे ट्वेल्व आहेत ट्वेल्वमधनं सेवन जातील हे आपण इथे काट मारायची ओके सो कारण इथे so so का so आता ट्वेल्व आलेत टू राहिलेत का नाही ते आता ट्वेल्व जमलेले आहेत सो आता ट्वेल्वमधून सेवन आपल्याला मायनस करायचे आहेत सेवनच्या पुढे ट्वेल्व येईपर्यंत काउंट करा एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व सो वी गेट फाईव्ह सो आपलं उत्तर काही इथे फाईव्ह सोपं आहे हा आता फाईव्हमधून टू जातात का येस yes जातात सो so फाईव्हमधून टू गेले की किती राहतात टूच्या पुढे फाईव्ह येईपर्यंत काउंट करा थ्री फोर फायू सो उत्तर आलं आपलं थ्री सो आपलं इथे मिळेल थ्री म्हणजेच काय वेन वी सबट्रॅक्टिंग जेव्हा आपण सत्तावीसला ट्वेंटी सेवन फ्रॉम सिक्स्टी टू वेन वी सबट्रॅक्टिंग ट्वेंटी सेवन फ्रॉम सिक्स्टी टू वी गेट आन्सर थर्टी फाईव्ह जेव्हा आपण सत्तावीसला वजा करतो बासष्टमधून तेव्हा आपलं उत्तर मिळतं पस्तीस थर्टी फाईव्ह okay? ओके किती सोपं होतं ना सोपं होतं ना तुमचं बरोबर आलं ना आलं ना बरोबर चल नसेल तर बघून घ्या पटकनी आणि आता आपण पुढचं पाहूया आता बालमित्रांनो पुढे होता एटी वन मायनस फिफ्टी एट ओके फिफ्टी एट सबट्रॅक्टिंग फ्रॉम एटी वन ओके आपल्याला काय करायचं आहे अठ्ठावन्नाला वजा करायचं आहे एक्क्याऐंशीमधून चला आता आपण काय करूया पुन्हा आता वनमधून एट जातात का नाही जात मग काय करणार आपण बॉरो करणार सो आपण जाऊया टेनकडे सो एक आपल्याला आम्हाला उसणा दे बाबा तुझ्याकडचा सो आपण याच्याकडनं उसणा घेतला सो एटमधून एक तिकडे आपण बॉरो केल्यानंतर एटमधून वन मायनस केले किती राहतात सेवन सो इथे राहिले शिल्लक सेव्हन सो एक बॉरो केला म्हणजे इथे आले दहा युनिट्समध्ये किती आले ते टेन आले सो हे टेन प्लस हा वन म्हणजे किती राहिले इथे इथे झाले इलेवन सो ह्या वनच्या जागी आले इलेवन आता इलेवनमधनं एट जातात का येस जातात सो इलेवन एपर्यंत काउंट करा एट नंतर नाईन टेन इलेवन सो वी गेट थ्री सो इलेवन मायनस एट होतात थ्री करेक्ट चलो आता पुढे सेवन मायनस फाईव्ह होतात का सेवनमधून फाईव्ह जातात का येस वजा होतात सो सेवनमधून फाईव्ह गेले किती राहतात फाईव्हच्या पुढे सेवन एपर्यंत काउंट करा सिक्स सेवन सो हे आले टू सो so, आपलं उत्तर आले इथे टू म्हणजेच काय एटी वन व मायनस फिफ्टी एट केलं तर आपला आन्सर मिळतं ट्वेंटी थ्री आपल्याला आन्सर किती मिळालं ट्वेंटी so, थ्री सोपं होतं ना जमलं ना हे पण तुमचं बरोबर आलं ना मला माहिती आहे कारण मी तुम्हाला ऑलरेडी शिकवलं होतं कन्सेप्ट तुमच्या लक्षात होत्या जर नसेल लक्षात राहिलं तर आधीचे भाग पुन्हा बघा आणि हे पुन्हा इकडे या सराव करा जास्त विद्यार्थी मित्रांनो जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल छानपैकी इंटरेस्ट घ्याल मस्तपैकी बघा सोडून तर पहा काय होतं बघू तरी आहे की नाही जर तुम्ही एखाद्या युद्धामध्ये गेला आणि तिथे लढलाच नाही असं चालेल का तुम्हाला लढावं लागेल जिंकावं लागेल जिंकण्याची जी गोष्ट पुढची पुढे बघू पण लढलं तर पाहिजे जर तुम्ही युद्धात जात असाल तर हे काही युद्ध नाही आहे पण निदान तुम्हाला अभ्यास करताना नाहीत त्याचा निदान अभ्यास केला तरी पाहिजे ओके नाही तुम्ही अभ्यास करत आहात शिकत आहात शिकत असल्यामुळे तुम्हाला अभ्यास तर करायलाच पाहिजे असं करत चालेल अभ्यास नाही करून आहे की नाही चला आता पुढचं आपण पाहूया नेक्स्ट आहे बघा नाईन झिरो नाईन्टी नाईंटी मायनस सिक्स्टी नाईन ओके सो सिक्स्टी नाईन सबट्रॅक्टिंग फ्रॉम नाईंटी सो स्टुडंट्स आता इथे आहे झिरो युनिट प्लेसवरती हा झिरो झिरोमधून नऊ जातात का रे नाईन जातात का नाही जात ओके मग आपण काय करणार बॉरो घेणार सो आता इथे नाई नाईन आहेत सो नाईनकडनं आपण एक बॉरो केला सो इथे राहिले एट नाईन मायनस वन एट सो एक आपण बॉरो केला सो इथे आले टेन प्लस झिरो म्हणजे टेनच सो इथे टेन आले सो इथे शिल्लक किती राहिले टेन आता विद्यार्थी मित्रांनो टेनमधून नाईन मायनस करा बरं सो नाईन म्हणजे काय फक्त एकच येस टेन मायनस नाईन वन सो वी गेट वन नाईन पुढे टेन येपर्यंत काउंट करा सो टेन एकच येस आता एट मायनस सिक्स हा एट मायनस सिक्स सेवन एट so, सो टू आपल्याला मिळाले इथे सो so, इथे येणार टू ओके okay, काय करायचं जेव्हा आपलं सबट्रॅक्शन करत असो ना आपण सबट्रॅक्शन वजाबाकी करत असतो तेव्हा आता एटमधून सिक्स घालवायचे ना छोटा नंबर कोण यातला सहा तो सहाच्या पुढे एट येईपर्यंत काउंट करायचं सो so, सेवन आणि एट सो so, हे किती आहेत दोन हे आपला आन्सर आहे ओके okay, समजलं आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला व्हेरीफाय करायचं असेल आपल्याला बघायचं असेल आपलं उत्तर बरोबर आहे की नाही काय करायचं सिक्स आणि टूची बेरीज करायची सिक्स प्लस टू एट होतात का बघा आणि हे तुमचा आन्सर तुम्हाला, तुम्हाला मिळेल येस बघा तुम्हीच तुमचे स्वतः टीचर बना चला चलो ओके okay? तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला समजले ना हे तिन्ही प्रश्न सोपे होते ना काही अवघड होतं का प्रॅक्टिस ना तुमची चला आपण आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय